सुमन परवाची तुझी पार्टी केली होय घरात? नाही. खोटं बोल नको सुमन, खरं सांग काय चाललं होतं रात्रीचं? काहीतरीच काय, आम्ही कशाला करतोय पार्टी? मग तो हर्षवर्धन कसा म्हणतोय परवा रात्री दंगा चालला होता तुमच्या घरात म्हणून? नाही नाही तसं काही नव्हतं. हा अहो आपल्या टीव्ही लावले ना मोठ्या आवाजात, त्याने टीव्हीचाच आवाज ऐकला असेल. हा टीव्हीचाच आवाज ऐकला असेल. मग ह्यो केक कुठला? हौजी लिहिलेला. सुमन माझ्या पुढे खोटं बोलायचं नाही. काय काय असतात ते खरं खरं सांग. अक्का आवत्या विक्रमचा वाढदिवस होता, मग आम्ही रात्री 12 वाजता केक कापून साजरा केला. तुम्हाला पोरीवर लक्ष ठेवायला सांगितलं तर तुम्ही तिलाच मदत करताय होय. चल आत्ताच्या आत्ता नानानं भेटायचं. अक्का चल काय असेल ते नानानं सांगायचं आत्ताच्या आत्ता. बघितलं का ह्यांच्या जीवावर तुम्ही पोरीला सोडून गेला होतात ना, हेच तिला भरीला घालत्यात आणि पोरगी म्हणाल तसं वागत्यात. करा अजून लाड करा त्या पोरीच. हजार वेळा सांगितलं की त्या पोरीला लाडावू नका म्हणून. पण माझं कोण ऐकतंय? 40 पिढ्यानंतर पोरगी जन्माला आली ना म्हणून डोक्यावर घेऊन फिरताय. तिच्यावर नीट लक्ष नाही ठेवलं ना तर पोरगी डोक्यावर मिऱ्या वाटल मिऱ्या. तू जरा शांत हो, मी बोलतो ना.